नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। फुलंब्री तालुक्यातील दिव्यांगांचा 5% निधी वाटप करा, प्रहार संघटनेचा इशारा। फुलंब्री तालुक्यातील ग्रामपंचायतींनी गेल्या 1 वर्षापासून दिव्यांगांचा राखीव 5% निधी वाटप केला नाही। आज प्रहार संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष सुदाम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली फुलंब्री पंचायत समिती येथे निवेदन देऊन झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जागे केले, कारण आपल्या कार्यालयाला अनेक निवेदने दिली आहेत तरी अद्याप ग्रामपंचायतींनी कोणताही निधी वाटप केला नसून उडवाउडवीचे उत्तरे देत आहेत। तरी दीपावलीपूर्वी दिव्यांगांचा 5% निधी त्यांच्या खात्यात टाकावा, नसता आपल्या कार्यालयासमोर अनोखे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रहार संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष सुदाम गायकवाड यांनी प्रशासनाला दिला आहे। यावेळी उपस्थित विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा गाडेकर, फुलंब्री तालुका अध्यक्ष अमोल कोलते, राजू गाडेकर आदि प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते। साक्षर इंडिया लाइव न्यूज साठी अमोल कोलते, फुलंब्री, औरंगाबाद। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन, नेवर मिस एन अपडेट।